हिंगणघाट शहरातील लक्ष्मी चित्रपटगृहात चित्रपट सुरू असताना शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याने प्रेक्षक तसेच टॉकीज कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ झाली. ही घटना मंगळवारी रात्री 9 वाजता RRR या चित्रपटाच्या शोच्या दरम्यान ही आग लागली असून या दरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नाही. हिंगणघाट शहरात RRR चित्रपटाच्या शो दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने चित्रपटगृहात एकच खळबळ उडाली. मंगळवारी रात्री 10:30 दरम्यान बाल्कनीतील इलेक्ट्रिक केबल शॉर्ट सर्किटने जळाले तर ही किरकोळ आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन सिलेंडरचा उपयोग करण्यात आला. यावेळी या सिलेंडरचा मोठा आवाज झाला आणि आग लागण्याची वार्ता प्रेक्षकांना कळताच धावपळ झाली. सर्वच प्रेक्षक भीतीने चित्रपटगृहाबाहेर पडण्यासाठी गर्दी करू लागले. बाहेर आल्यानंतर काही लोकांनी तिकिटाचे पैसे परत मिळण्यासाठी आग्रह धरला. यावरून चित्रपटगृह कर्मचारी व प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस आल्यानंतर पोलिसांनी प्रेक्षकांना शांत केल्याने वातावरण निवळले, परंतु चित्रपटगृह बंद करण्यात आल्याने सिने प्रेक्षकांना घरी परतावे लागले. बॉसने मीटिंग बुलाया. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.